त्या गणेशाला साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आमचा मानाचा मुजरा. जमलेल्या रसिक प्रेक्षकांना त्रिवार अभिवादन करून न्यू यंग स्टार गणेश तरुण मंडळ बाजारवाडा सांगरूळ सविनय सादर करीत आहे एक सजीव देखावा. चक्रव्यूह चक्रव्यूह चक्रव्यूह. लाज वाटते पण ना इलाजानं सांगावं लागत. मी आराम कोरांचा आजोबा आहे साहेब. ये कुठे चुप. तुझे क्या मालूम आहे और क्या बखने आहे इधर. ए साले जवान खींच लूंगा अगर ऊंची आवाज में बात की तो. पोलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं. एकदा फक्त पुरावा मिळतोय मग खाकी काय चीज आहे ना तुला दाखवतो. बाबा तुम्ही बोला. हा माझं नाव तू योगेश. 10वीला 95% मार्क घेऊन पास झाला गो. चांगल्या शिक्षणासाठी त्याला शहरातल्या शाळेत घातला पण आजपर्यंत आमच्या नजरेखाली होत हे पाखरो. जसं बाहेरल्या विश्वात हे गेलं तसं या शैतानांच्या तावडीत सापडलं. आता या फुलपाखराचे रंगच बेरंगी झाल्या. त्याला समजावण्याचा आमच्याकडून बराच प्रयत्न झाला पण या हरामखोरांनी सापळा असा त्याच्या भोवती टाकला होता की त्याला त्यातनं सुटताही येईना. सुखाचं दिवस चालू होतो माझ्या पोराचं आणि हन हन. अरे
आणखी चला. अरे माग मागाय रे मागाय बघ की झाडाच्या माग रे. अरे खुळत आहेस बघ. अरे तिकडं कुठं पळा लागलंय तिकडे इकडं. अरे गणकी रोड. अरे नेम धर नेम धर. हां ए पावर द्या तुम्हाला देखी. अरे इकडं इकडं काय काय बोंबला हन मेलच का नाही कुत्र्या. अरे ह्याच्यासाठीच तुला मी घेत नाही. बिन कामाचं मेलं जर सगळी वाट लावल्यास टेबलची. हा बा योगेश. हे योगेश ए चल आता परत चालू कर. का घुमवायच बस सोडायचं नाही. चल अरे सुकाळीच्या कधी बसतो फोन पाहतो मी. आणि काय चाललंय तुझे हे तिकडं पळ तिकडं पळ त्याला मार ह्याला मार असं शिकू त्या तुझ्या फोनवरच्या शाळेत. हे बरे नंतर खेळ आता ठेव ठेव बोल. खेळूया म्हणजे. ह्याच काय खेळणं केलंयस का काय. अरे ते तुमचं फोनवर तास असत्यात म्हणून तुला दिलंय नव्हतं ते. आणि हे खेळायला वापरता का काय तुम्ही तात्या. अहो याच्यावर ऑनलाईन तास होता माझा तेवढाच पूर्ण केलाय ना आता मी. आणि तुमचं काय वेगळंच. बाळा पहिला म्हशी कोण ह्यो फोन घेतला. जनावर लहान असल्यापासून सांभाळ्या. दूध खायच्या टायमाला तुझ्या शाळेसाठी त्याला इथून मी फोन घेतलाय. हे तुझी थेर काय मला इतकीच दिसते. आम्हाला फसवून खोट बोलून काय व्हायचं नाही. आम्ही काय चार दिवस हाय अजून. तुला अधिकारी करायचं तुझ्या आईबाचं सपन होत रे. ते आता माझ्यावर जबाबदारी टाकून देवाघरी गेलीत. अरे त्यांच्या अशा आकांक्षावर तरी अशी राग रांगोळी करू नकोस. त्यांच्या सपनासाठी तरी नीट अभ्यास कर रे बाबा. काय येतात झालं नुसतं तुमचं प्रवचन चालू झालंच. मी तपासलो की झालं चालू. अभ्यासात दिसू झाला की कसं करणार अभ्यास. मी पोरा शाळा शिकलो नसलो तरी शाळा करतेली चांगलीच कळतेत आम्हाला. बाळा योगेश अरे म्हशीच्या राहिलेल्या पैशातनं सायकल आणली आहे तुला. किती दिवस असा चालत जाशील शाळेला तू. तात्या आता शाळेला नाही मी कॉलेजला आहे. शाळा आणि कॉलेज मधला फरक सुद्धा तुम्हाला माहिती नाही. मला काय माहित नाही असं समजू नकोस. आणि त्या उन्हाळ्याच्या पोरांच्या गाडीला हात करायचा आणि जायचं हे बघितलंय की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. काय तयारीची पोरं आहे ती माहिती आहे मला. हे बघ तुला जायला वेळ लागला तर लागू दे पण तुझं तू ह्या सायकलनं जात जा. ओ तात्या आता काही पण बोलू नका. अहो मला लिफ्ट देतात ती आणि माझ्या शिक्षणासाठीच करतात ना सगळी. वा रे वा चार पावसाळं तुझ्यापेक्षा जादाच बघितल्यात मी. त्यांचा नाद बंद कर. आणि हे बघ योगेश आता अभ्यासाकडे नीट लक्ष दे. पण मी काय सायकलनं जाणार नाही म्हणजे नाही. बस नो नाही नेवर. सकाळी शिक्षणाच्या नावाखाली वेळेपर्यंत कानात घालून मोठमोठ्याने ओरडत बसायचं आणि वेळ झाला की गाडीला हात करून शाळेला जायचं. की बंद कर नाटका आता. तात्या बघतो आता माझं मी. आणि हो या फोनचा रिचार्ज सगळा संपत आलाय. तेवढं 500 रुपये द्या. आणि उगाच तुमचं लेक्चर आता बस करा. अरे 10 दिवस झाले 500 रुपये घेतलं होतंस की रे माझ्याकडनं. अधिकारी काय असं फुकट होत नाही तात्या. पैसा होता लागते त्याच्यात. शिक्षण किती महाग झालंय माहित आहे ना. या आता वेळ झालाय मला. आता खरं सांगू बाळ माझ्याकडे नाहीत रे पैसे. या असं आहे बघा यांचं. अहो कसं शिकायचं आम्ही तात्या. आजचा तास वाया जाणार ते पण तुमच्यामुळं. अरे अरे असं म्हणू नकोस पोरा. आहे बघ मी बघतो काहीतरी जोडणी होती का ते. बघा बघा मी आता निघतो. आणि जोडणा झाली की त्या मोबाईल शॉपिंग मध्ये जाऊन या. मी त्याला सांगून येतो रिचार्ज करायला. पैसे तेवढे द्या तिथं येतो आता. चचा चचा अंदर आऊ क्या. भाई ओ भाई आओ ना. अरे आपण इकडे कसं काय. विचारताय काय भाई. या की आपलंच घर आहे. या कोण तू. तू आणि कशाला आलायस रे इथं. क्या चाचा जर ये कैसी मेहमान नवाजी है. आज तक जिंदगी में मेरी ऐसी मेहमान नवाजी किसी ने नहीं की चाचा. बघ आमच्या पोराला नादार लावू नकस. बिनाईबाचं पोर आहे ते. उगाच त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करू नको सांगतो तुला. तात्या तात्या काय बडबडताय तुम्ही. वयाप्रमाणे डोकं काम करायचं बंद झालं वाटतं तुमचं. आता
हो आम्ही शिकून मोठं व्हावं त्यासाठी शाळेत पोहोचण्यासाठी आमची वाट बघत थांबते ती. अहो इरफान भाई सारखा माणूस आहे म्हणून आम्ही शिकतोय. बोलो बोलो तुम्ही बोलो इनको. ओ चाचा इन लोग को गाड़ी पे कोई नहीं लेता. हम ही लोग हैं जो इनको स्कूल तक छोड़ते हैं और आप हमसे ही नाराज हो जाते हो क्या चाचा? बड़ा जेव्हा माणूस स्वतःचं भान हरवून कोणती भी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो का नाही त्यावेळी तो स्वतःला संकटात टाकत असतोय. आणि हे बघा तुझ्या बाबतीत असंच घडायला लागलं. बस बस आता तात्या मी आता आमच्या मित्रांचा अपमान सहन नाही करू शकत. बस चाचा बहुत देर इंतजार किया हमने लेकिन आपका लड़का आया नहीं तो देखो हम खुद आपके घर पे आए. हम आपकी दिक्कतें दूर कर रहे हैं चाचा और आप हमको ही गलत समझ रहे हो. नहीं ठीक है आप बुजुर्ग हैं फिर भी कुछ गलती हो जाए तो माफ करना चाचा. गुस्सा मत होना. इतना निगाह से मत पहले तात्या. तात्या बस करा आता तुम्ही आमच्यासाठी काहीच करत नाही आणि जे कोणी आमच्यासाठी करतंय ते सुद्धा तुमच्या डोळ्यात खुपतं. शहाणपण शिकू नकोस मला. खरं वैर एक वेळ चालेल पण खोट आपलेपणा नको आम्हाला. यो हो चाचा बहुत सुन लिया आपके बकबक. इधर तुम्हारी फालतू बकवास सुनने के लिए नहीं आया मैं. चलता हूं आइंदा पैर भी नहीं रखूंगा यहाँ पे. एवढ पोर आला समजून सांगतोय का घेणार घेणार झालंय पुन्हा ठाऊ. दिसण्यावर भांडणारे आणि दिसण्यावर होरळणारी नंतर पश्चातापात जळत राहत्या. कस समजावू तुला योगेश समजाव रे. विठ्ठला आमच्या घरच्यांमुळे तुम्हाला खूप त्रास झाला. हे विनाकारण बोलणं ऐकून घ्यावं लागलं तुम्हाला. भाई माफ करा भाई. अरे होंगे तुम्हारे दादाजी लेकिन एक बात सच बोलू. हाँ बोलो ना भाई. अरे सखिया गया है वो बुड्ढा. ओ भाई तुम्ही फक्त एक दिवस हे बघताय. आम्ही दररोज कसं हे झेलत असेल सांगा बघू. भाई तुम्ही एक काम करा तुम्ही अजून थोड्या आम्हाला शिव्या घाला आणि तुमचं डोकं शांत करा. नाही उगाच या आमच्या म्हाताऱ्यामुळं आपल्यात दुरावा नको. हा सही की नाही भाई? इसीलिए तो तुम मुझे बहुत पसंद हो मेरे दोस्त. थैंक यू भाई. चलो उस बुड्ढे की बात छोड़ दो. आज नहीं तो कल वो मर ही जाएगा. लेकिन यार वो तुम्हारे दोस्त किधर है? वो आज कहीं दिखाई नहीं दे रहे. ओ त्यांच्या नंतर निघतोय मी आणि त्यांच्या अगोदर पोहोचतो आणि तुमच्या गाडीमुळे लवकर पोहोचतोय बरं का भाई. अरे योगेश योगेश आणि भाई तुम्ही पण आहात. मैं काय आज चंद्रावरच असणार. अरे कपिल हा क्या बघ रहे हो? भाई याचं म्हणणं आहे की ते तुमच्याकडचं औषध आहे की नाही ते हो ते झाडपाला म्हणजे ते घेतलं की नाही की कसं या दुनियेतनं डायरेक्ट एकदम चंद्रावर गेल्यासारखं वाटतंय. एक नंबर. कसं अंगात करंट आल्यासारखं वाटतंय. आहे का तुमच्याकडे जरा द्या की द्या की. मी काही चुकीचं बोललो का? आपण गप्प काय झालं? पता नहीं होश में हूं या बेहोश हूं मैं. पता नहीं होश में हूं या बेहोश हूं मैं. बहुत सोच समझ कर खामोश हूं मैं. यार तुम दोनों तो बड़े शातिर हो. इस दुनिया से दूसरी दुनिया में जाने के लिए बहुत तरस रहे हो. हाँ दे दूंगा लेकिन एक बात गौर से सुनो. ये दुनिया घुमाने वाली दवा मैं आपको देता हूं. अगर ये तुमने किसी को बताया ना तुम. नहीं भाई विश्वास ठेवा आमच्यावर. विश्वास ठेवा भाई. द्या ना थोडं दे भाई. आम्ही किती दिवस झाले आपल्याकडूनच घेतोय पण कधीच कोणाला सांगितलं नाही. हो भाई मिळेल द्या ना. अहो आणि या गांजाला कोळवड मध्ये आम्ही दवा किंवा औषध असं म्हणतो म्हणजे कुणाला कळायला नको. हा द्या प्लीज द्या ना आम्हाला भाई. भाई द्या. कधी एकदा ओढते असं झाले. दे राव पिछटो दे राव. इस बार तो मैं दे रहा हूं. अगर अगली बार तुम्हें ये दवा चाहिए तो. तर काय करू सांगा. हे बघा एका पायावर तयार आहोत आम्ही. होय सांगा. होय भाई.
ये ले लो और मैं कल तुम्हें मैसेज करूंगा, उस पते पे आ जाना। चले चले भाई, थैंक यू भाई। हाँ मम्मी भाई, क्या बात है? नहीं मिली कंसाइनमेंट? नहीं मिली अब तक? ठीक है भाई, देख लेता हूँ मैं। हाँ रखना, हाँ मैं करता हूँ बाद में फोन, मिल जाएगी आप। क्या बात है ना, बहुत तकलीफ में दिख रहे। अगर कुछ दिक्कत है तो हमको बताओ ना, हम है ना अन्ना, क्या इतना तकलीफ लेने का? हाँ इरफान भाई, क्या बताऊं, तर ते गोव्यातल्या बार मालकांचा फोन झालाय आताच, ते आपली गांजेची ऑर्डर अजून त्यांना पोच झालेली नाही। काय गेला, ते नवीन पोलीस इन्स्पेक्टर आल्यापासून जीव नकोसा करून सोडलाय त्याने। आपण पण खात नाही आणि आम्हाला पण खाऊ देत नाही। इन्स्पेक्टर तो बहुत उड रहा है, हमारे सभी धंधों पर उसकी नजर है। गोवा में जाने वाले सभी रास्तों पर नाकाबंदी कर दिया उसने। अरे इरफान, ते मागच्या आठवड्यामध्ये माल सापडला पण आमचा त्यात कुठे हात आला नाही म्हणून वाचलो रे आपण। साल्याचं लक्ष आपल्यावर आहे चांगलंच, आपण कुठं सापडतो एवढंच बघतोय हरामखोर। चला त्याच्यापासून जरा सावधच राहायला पाहिजे। लेकिन ऐसे कैसे चलेगा अन्ना, अरे उसके डर से हम लोग खामोश रहे, अरे नुकसान हो जाएगा अन्ना अपना। अरे पण मग काय करायचं म्हणतोस, वाघ्याच्या तोंडात जाऊन हात घालायचा? अरे चावणार नाही, ते तोडून खाई खुब्या सकत। खाने दो ना, करने दो उसको जो करना है। आखिरकार पर उनके ही मजबूत होते हैं अन्ना, जो अकेले उड़ते हैं अकेले। ऐसे ही हाथ पे हाथ रख के नहीं बैठेंगे, माल तो हम गोवा में जरूर पहुंचाएंगे। अगर मंजिल बड़ी है तो मेहनत भी कड़ी करेंगे ना अन्ना। इरफान इरफान, एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही आता आपण। माल घेऊन जाणारे सगळे पर्याय त्या इन्स्पेक्टरला माहिती झाले, काहीतरी नवीन मार्ग मिळेपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार। क्या बात कर रहे हो अन्ना, पागल हो गए हो क्या, ऐसा कैसे चलेगा? ए अन्ना, हाँ अन्ना, ये लगता है इंस्पेक्टर इधर ही आ रहा है। कौन? समय इधर है। वेलकम 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 इंस्पेक्टर साहब, बोला कसे काय येणे केलं गरीबाच्या घरी? समजेल लवकरच, समजेल। सुधारे सगळीकडे, हा नीट शोधा। ओ साहब, ये बहुत गलत कर रहे हो। अरे अन्ना जैसा नेक आदमी है इधर, उसको तकलीफ दे रहे हो। ए तू चुप, साला माहित आहे मला तुझी नेक गिरी। इरफान रहने दो, बघा सर बघा। चार्ज हातात घ्यायच्या आधी तुमच्या सगळ्या फाईल्सचा अभ्यास केलाय, ड्रग्ज आणि गांजाचा तस्कर आहे हा अण्णा। ओ साहब, जबान संभाल के बात करो। राम इरफान राम, खाकी वर्दीतलं मोठं साहेब आहेत की? काही गैरसमज झाला असेल त्यांचा। म्हटलं का रे साहेब, काहीच मिळत नाही अण्णा। आज काहीच सापडलं नाही याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही धुतल्या तांदळासारख्या। एक पुरावा, फक्त एक पुरावा तुमच्या विरोधात मिळू द्या, मग तुम्हाला दाखवतो सगळ्यांना ही खाकी काय चीज आहे। साहेब साहेब साहेब, कुठल्याही गोष्टीचा एवढा अहंकार चांगला नाही आहे सर। छोटस खडा असतो ना, छोटस खडा, तो सुद्धा तोंडातला घास बाहेर काढायला लावतो साहेब। क्या बात बोलले अण्णा, क्या बात बोलले। हसतो आज, हसतोस, पण तुमच्या आयुष्यातून हे हसू कायमच नाही गायब केलं ना तर नाव लावणार नाही छातीवर माझं। ओ साहब,
हंसना आदत है हमारी, इसलिए गम की बातें हम नहीं करते। हमारी बातों में मजाक जरूर है, लेकिन हमेशा ये याद रखना कि हर बात हम मजाक में नहीं करते। मी श्रेष्ठ है हा आत्मविश्वास प्रत्येकाला असावा, पण मीच श्रेष्ठ है हा अहंकार कोणाला नसावा। कधी तरी तावडीत सापडलं मग तुला सांगतो, मग सोडवायला कोण येत मग तो हे आमचे राणीमान आमचा स्वभाव हे सगळं बघून अंदाज लावू नका। आमच्या दिसण्यात आणि असण्यात भरपूर फरक आहे, जरा जपून जरा बाबर का सही बोल रहे हो अन्ना, सही बोल रहे हो। और क्या है ना साहब, आप गुस्सा बहुत करते हो। ये कहानी तो वही पुरानी है, सिर्फ किरदार बदल रहे हैं। हम आज भी वही हैं, सिर्फ लेने वाले बदल रहे हैं। म्हणायचं काय तुला, तेच जे तुम्हाला हवं आहे आणि त्यासाठीच तुमची ही धडपड सुरू आहे। ऐसा साहब रोकडा रोकडा, कितना और किधर पहुंचाना है सिर्फ बताओ ना साहब, काय को मचमच कर रहे हो। हलस हलस मुद्द्यावर चेक आमचा आकडा तुमचा कस, 3 वर्षात 4 ट्रान्सफर यावर अंदाज ना। आणि इरफान स्पेशली तुला सांगतो, वफादारी और इमानदारी जान से भी कीमती चीज है हमारी, आणि यावर जर बोट ठेवायचा प्रयत्न केलास ना तर डोक्यात जातोस तू आमच्या, डोक्यात जातो आमच्या। हो साहब, तूफान की हस्तियां और घमंड की कश्तियां अक्सर डूब जाया करती है साहब। मौका है एक साथ काम करते हैं, मेरी बात मान लो। खुदा कसम बोल रहा हूं साहब, बहुत पैसा कमाएंगे आप, बहुत पैसा, साला किन्ने को भी नहीं आएगा इतना पैसा। आपका कल आज से बहुत बढ़िया कर देंगे हम साहब। अरे ज्या क्षणी शपथ घेतली त्या क्षणापासून आम्हाला आमच्या भविष्याची पर्वाच नाही। आम्ही आजचा आमचा दिवस शेवटचा म्हणूनच जगतोय, त्यामुळं आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्नच काय, डोक्यात विचार सुद्धा आणू नकोस। बर मग म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं एवढंच आहे, हा जो नशेचा मांडलेला बाजार आहे ना तो थांबवा। लोक आनंदाने जगतात त्यांना जगू द्या आणि तुम्हीही जगा, एवढीच वॉर्निंग द्यायला आलो। फक्त डोक्यात ठेवायचं नाही तर अंमलात तुमच्या वेळी पुढच्या वेळी इथं नाही तर चौकात धिंडवडे काढ। सोच लो अगर मुलाकात ऐसी है तो तबाही कैसी रहे। चला हवालदार। अन्ना स्वागत है उनका जो मेरा रास्ता रोकते हैं। शेर तो तब भी नहीं रुकता जब ऐसे 100 कुत्ते भौंकते हैं। अब तो माल पहुंचाने में बहुत मजा आने वाला है अन्ना। इरफान आज वक्त उसके साथ है, जब वक्त हमारा होगा तब उसका कोई नहीं होगा। सही बोल रहे हो अन्ना, सही बोल रहे हो। बोल बोल काय करायचं म्हणतोस पुढं? अन्ना माल को पहुंचाने का तरीका ही बदलेंगे हम। तरीका बदलेंगे म्हणजे नेमकं काय करायचं म्हणतोस तू, आणि माल पोहोचवायचं कसा? स्कूल के लड़के। स्कूल के लड़के? पण इरफान ते शक्य कसं? हो जाएगा अन्ना, सब कुछ हो जाएगा। मैंने कुछ लड़कों को इसकी लत लगाई है, ऐसे का लालच भी दिया है उनको। उनके स्कूल के बैग में माल भर के हम गोवा में भेज देंगे। सच बोल रहा हूं अन्ना, किसी को कानों कान खबर नहीं होगी, और स्कूल के लड़कों पर शक कौन करेगा अन्ना। इरफान
क्या बात है, क्या बात है। अरे काय उपाय शोधले भाई? शबास शबास। पण एक काम कर, दारू आणि गांजाची त्या पोरांना सवय लाव भाईसाहेब। आपलं भविष्य आहे ते भविष्य। अरे अण्णा मैंने सब पहिले ही करके रखेला है अण्णा। शुरुआत तो कर दिया मैंने, और आज ये सारे लड़के इधर आ भी रहे। मैंने इधर बुलाया उनको। अरे इधर काय के लिए बुलाया? इथं का बोलवलंस तू? उगस ते इन्स्पेक्टरच्या नजरेत यायचं रे। मैंने सिर्फ आपसे मिलने के लिए बुलाया था। अब मुझे कहा मालूम था इधर इंस्पेक्टर इतना हंगामा खड़ा कर देगा। अरे बहुतेक 30 मुलं आली वाटत। अरे आओ 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 मेरे परिंदो, मेरे बच्चों, आ जाओ आ जाओ। आओ आओ भाई। सलाम अलैकुम भाई। वालेकुम अस्सलाम। बोला काय घेणार? आपका आशीर्वाद। अरे तो तर कायमच तुमच्या सोबत आहे रे। अरे इरफान भाई आपल्यासाठी काम करतात, म्हणजे आपण खूपच मोठा व्यक्ती आहे म्हणायचं। अरे लेवल वाढले आपली। अरे नाही नाही नाही, तसं काही नाही, तसं काही नाहीये। ते बघा, हे सगळं जे साम्राज्य आहे ना आपलं, हे इरफान भाई मुळे शक्य झालंय। आणि आता तुम्ही सोबत आहे म्हणल्यावर तुमच्यामुळं आमची ताकद वाढेल। म्हणजे आम्ही नाही समजलो। मैं समझाता हूं बेटा कपिल, वो जो हमारी दवा है ना, इधर से उधर जाने वाली, उसको सिर्फ गोवा में जाके तुम्हें देना है। मक्का भाई, अमित तैयार है भाई? कहे हाँ, और वो दवा थोड़ी हमें भी मिलेगी क्या? हाँ भाई प्लीज। बहुत अच्छे लगते हैं। अरे क्यों नहीं मिलेगी, जरूर मिलेगी, तुम दोस्त हो मेरे। और आइंदा से उस दवा के लिए घर में पैसे मांगने की भी जरूरत नहीं है। आज के बाद सिर्फ ऐश करोगे, ऐश। ऐश करोगे। लेकिन एक बात ध्यान में रखना भाई, हे बघा, काम जोखमीच आहे आणि याची कुणालाही खबर लागत कामा नये। लक्षात आलं का तुमच्या? काम झालं की तुमचा मोबदला तुम्हाला मिळेल आणि सोबत ऐश ऐश। कस आहे, मनासारखं जगलं नाही तर तुमचं सगळं जीवन व्यर्थ आहे, आणि नुसतंच जगायचं म्हणून जगला तर सारं जीवन निरर्थक आहे। अरे काय कपिल, अरे आपण सायन्स मध्ये शिकलोय की पाण्यातच वीज असते, तिला फक्त गतीची गरज असते। होय, ताकदच लोणी असत, फक्त घुसळण्याची गरज असते। तुम्ही आम्हाला खो दिलाय बस नाही, आता आम्हाला आमचं काम करायचं, तुमच्या बरोबर आम्हाला आमची सुद्धा प्रगती करायची। होय भाई, अहो त्या 500 रुपयासाठी किती दिवस घरात भांडत बसायचं? अहो एक दिवस आम्हालाही आमचे खिसे गरम करायचे, आम्हालाही तुमच्यासारखं व्हायचंय। होय होय, जंगलात आणि समाजात एकच नियम असतो, जो लढतो तोच पुढे जातो। अहो आम्हाला बी आमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुमच्यासारखी। क्या बात है मेरे शेर, क्या बात है। याद रखना, ऐसा मौका किस्मत वालों को ही मिलता है। इस उम्र में पैसा भी कमा रहे हो और ऐश भी कर रहे हो, मजे है तुम्हारे। कपिल आपल्याला आपल्या स्वतःसाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील। अरे तेच तेच करून काही होणार नाही रे, आपले विचार आता आपल्याला बदलावे लागणार आहेत। अरे रिस्क घ्यावी लागणार आहे, जे जमत नाही ना ते आता जमवावं लागणार। होय बरोबर आहे तुझं, प्रत्येकातच गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात। जो मनापासून बघतो त्यालाच गुणवत्ता दिसते, आणि तीच पाहिली अण्णाने। याद रखो लड़को, जंगल में शेर को कभी उसका इलाका नाप के नहीं लिया करते, पूरा जंगल ही उसका इलाका होता है। वैसे ही इस धंधे के अगले शेर तुम दोनों हो। अरे इरफान एक काम करना, आपल्या फार्म हाऊस वरच गांजा आहे ना, तो यांच्या प्रत्येकाच्या बॅगेमध्ये भरून दे, त्यांना पैसे दे, पत्ता दे, आणि जायची सोय पण करून टाक। आणि बघा रे, कपिल आणि काय नव्हतं जाईल, योगेश, योगेश योगेश, आज फार्म हाऊस वर ओपन बार आणि डान्सचा कार्यक्रम आहे, ऐश करायचे ना तुम्हाला? इरफान,
आपल्या बार मध्ये आणि डान्सच्या कार्यक्रमात यांना पण घेऊन जा. अरे बिलकुल अण्णा, अरे आपल्या सोबत काम करण्याची मजा काय असते बघू ना. अरे लड़की भी होगी और दवा भी होगी. आ जाना शाम को फार्म हाउस पे, जिंदगी बना दूंगा तुम्हारी. नक्की नक्की, येतो 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 अण्णा, चल येतो. या 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 इरफान, अरे काय आयडिया काढलीस यार, जबरदस्त. धंद्यामध्ये आता तेजीचे दिवस येणार, तेजीचे. पैसे आणि गांजाची लग लावी यांना बरोबर, म्हणजे ही जनावर कायम आपल्या दावणीला बांधली जातील. गुन्हेगार पैदा नाही होते, उसे हालात मजबूर करते हैं जनाब, और उनकी हालात को ही हमने अपनी ताकत बनाई है. क्यों अन्ना? मेहमान आए हमारे, उनके लिए कुछ खास चीज हो जाए. मग तुम्हीच करा की फरमाइश. मग होऊन जाऊ दी की लैला. ए डोलबी वाल्या, लाव की लैला. बाकी हात जोडून एवढंच सांगतो, बाकी काय म्हणत नाही साहेब. पोरं चुकली असतील आम्ही समजून सांगायचं नाही प्रयत्न केला साहेब, पण एवढी चूक समजून द्या साहेब.
तुमच्यामुळेच या प्रकरणाचा उलगडा झालाय आणि या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध मोठा पुरावा मिळाला आहे आम्हाला. महाभारतात ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवण्यात आलं त्याचप्रमाणे मोठ्या शिताफीनं तरुण वर्गाला नशिल्या पदार्थाच्या सेवनात आणि तस्करीत अडकवलं जात. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली पण आजही व्यसनाधीनता गुन्हेगारी तस्करी यासारख्या मोठ्या संकटातून आजचा तरुण स्वतंत्र झालाय ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. याचा विचार आपण सर्वांनी पालकांनी शिक्षकांनी आणि स्वतः तरुणांनी करून देशाला व्यसनाधीनतेच्या गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे. त्याच वेळी निर्व्यसनी तरुण आपल्या देशाला नक्कीच महासत्ता बनवेल आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं म्हटलं जाईल सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा सारे जहां से अच्छा हिंदू सता. Viva!